आकाशवाणी नागपूर अपूर्व मासोदकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती जनरल मनोज नरवणे यांनी भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला नोकरीत आरक्षण वाढवून देण्याच्या मागणीसाठी एनसीसी कॅडेट्सचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि राज्यात थंडीचा प्रभाव कायम नागपूर आणि अमरावतीत हलक्या सरींचा वर्षाव भारताचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे लष्कर संबंधी मुद्द्यांवर सीडीएस हेच सरकारचे सल्लागार असतील तसंच लष्कर हवाई दल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होत आहेत संरक्षण मंत्रालयानं लष्कर हवाईदल आणि नौदलासंदर्भातल्या दुरुस्ती करून त्यात सीडीएस वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत सेवेत राहू शकतील अशी तरतूद केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं सीडीएसचं पद नुकतंच तयार केलं ला लष्कर प्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जातील ते लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असतील हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाईल सीडीएस हे सेनादलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असतील तिन्ही दलांच्या सर्व मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करतील तिन्ही दलांचे प्रमुखही आपल्या विभागांशी संबंधित मुद्द्यांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देतील जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला आपल्या सदतीस वर्षाच्या सेवेत नरवणे यांनी जम्मू काश्मीर तसंच पूर्वोत्तर भारतातल्या कार्यासह इतर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या लष्कर लष्करप्रमुख पदावर नियुक्ती होण्याआधी लष्कराच्या पूर्व ते प्रमुख होते जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्यमंत्रिमंडळात असून ही एक बेस्ट टीम आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या परिषदेला सर्व मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते एक कुटुंब म्हणून या ठिकाणी आपणास काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचं काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं रेल्वे केलेल्या उपायांमुळे यावर्षी सगळ्या गाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या आणि एकही प्राणहानी झाली नाही तसंच वर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला आहे अशी माहिती जारी केलेल्या पत्रकात दिली आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाचशे स्थानकावर सीसीटीव्ही निर्भया निधीतून बसवल्याची आणि पाच हजारपेक्षा जास्त रेल्वे स्थानकावर स्थान मोफत वायफाय सेवा पुरवल्याची माहिती यात दिली आहे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे कमांडो बटालियनची स्थापना केल्याचं याशिवाय आयआरसीटीसीच्या माध्यमातून दर्जदार खाद्यपदार्थ पुरविलं जात असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बिनखात्याचे मंत्री असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांकडं महत्वाची खाती देण्यात आली आहेत काँग्रेसच्या दबावाखाली ठाकरे हे भूमिका बदलत असून त्यांनी तसं करू नये गतवेळी उद्धव ठाकरे हे स्वतः मुंबई इथून बांगलादेशींना हाकलण्याची भाषा करत होते ती भाषा त्यांनी कायम ठेवावी आणि राज्यात ची अंमलबजावणी करावी अशी मागणी सातारा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल केली पॅन अर्थात स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेली ही आठवी मुदतवाढ आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट देऊ शकता तसंच मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नोकरीतील आरक्षण वाढवून द्यावं या प्रमुख मागणीसाठी एनसीसी कॅडेट्सनी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता खाकीवरतीत आलेल्या या विद्यार्थ्यांनी नारेबाजी करीत सरकारच्या आदेशावर बोट ठेवलं मोर्चिरी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली सी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांचं वय एकवीस वर्ष असतं या प्रमाणपत्रामुळे फक्त सेनेतच नोकरी मिळते परंतु वयोमर्यादेत सूट नसल्यामुळं प्रशिक्षित असूनही त्यांना सेनेमध्ये नोकरी मिळत नाही तीन वर्ष एनसीसी मेहनत घेतल्यानंतरही नोकरीमध्ये वयोगटात सूट नाही तर दुसरीकडे जातीवरील आरक्षण खेळाडू आरक्षण आर्थिक आरक्षणानुसार भरती जाते सैनिक अर्धसैनिक दल पोलीस विभाग यासोबतच प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये दोन वर्षे वयामध्ये अतिरिक्त सूट द्यावी तसंच सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण तसंच बोनस अंकही देण्यात यावेत एनसीसी स्पेशल एंट्रीमध्ये जागांची व्याड करण्यात यावी आरडी रिटर्न सी प्रमाणपत्र तसंच स्थलसेना कॅम्प यांचं प्रमाणपत्र घेतलेल्या कॅडेट्सना सहभागी करून घ्यावं यासाठी आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात त्यांच्या अनुकरणातून आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे काल अंबाजोगाई हो इथं भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉक्टर शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भागवत बोलत होते राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या निरपेक्ष भावनेनं केलेलं कार्य उदासीनता दूर ठेवतं हेबाळकर कुटुंबानं निरपेक्ष भावनेनं राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं या शब्दात शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील विविध समस्यांचा निपटारा करण्याच्या हेतूनं वॉक अँड टॉक विथ मेयर या उपक्रमाद्वारे नागपूर महानगरपालिकेनं ना विविध कामं हाती घेतल्याचं महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे ऐंशी हजार कुत्र्यांची नसबंदी विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यासाठी बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल आणि हा प्रश्न कायमचा सुटेल अशी आशा जोशी यांनी व्यक्त केली पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह यांची स्वच्छता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील याशिवाय खासगी बसेस शहराबाहेर नेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत मोकळ्या भूखंडावर कचरा साफ न केल्यास मनपातर्फे कायदेशीररित्या असे भूखंड जप्त करण्यात येतील असंही जोशी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं नव्या हिंगणा मार्गावरील एक्वा लाईनवर मेट्रो ताशी ऐंशी किलोमीटर वेगानं धावण्यासाठी नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी मंजुरी प्रदान केली आहे सीताबर्डी ते लोकमान्य नगरपर्यंत लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार असून हा प्रवास फक्त वीस मिनिटात होणार आहे काही दिवसांपूर्वी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी या मार्गिकेची पाहणी केली होती कम्युनिकेशन बेस्ड सिग्नलिंग आणि ट्रेंड कंट्रोल सिस्टम ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन ऑटोमॅटिक ट्रेन सुपरव्हिजनचे परीक्षण ओसीसीची पाहणी तसंच ट्रेनच्या दारात अडथळा आल्यास मेट्रो प्रणालीचा होणाऱ्या वापरासह यंत्रणांची चाचणी तर्फे करण्यात आली होती सेवाग्राम इथल्या अण्णासागर तलाव इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं भव्य स्वरूपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे सदर शिल्प ही धातूच्या टाकाऊ वस्तूपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे पस्तीस चाळीस फूट असणार आहे या कामाची जिल्हाधिकारी अशोक लटारे आणि अन्य मान्यवरांनी पाहणी केली आराखड्यातील सर्व कामं सुद्धा भव्य स्वरूपातील आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत मुदतीचं पीक कर्ज घेतलं आहे आणि हे कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत थकीत आहे त्या कर्जाची अद्यापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसचा लाभ देण्यासाठी बँकांनी संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्नित करा असे निर्देश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिले देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून राज्यातही ठिकाणी तापमानानं निच्चांक गाठला आहे थंडीसोबतच उपराजधानी नागपूर आणि अमरावतीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरींनी वर्षाव केल्यानं तापमानात अधिकच थंडी जाणवते आहे अनेक ठिकाणी थंडी आणि धुक्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे दरम्यान आज विदर्भात चंद्रपूर इथं पाच पूर्णांक सात इतकं सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली तर गडचिरोली इथं आठ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती जनरल मनोज नरवणे यांनी भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला नोकरीत आरक्षण वाढवून देण्याच्या मागणीसाठी एनसीसी कॅडेट्सचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि राज्यात थंडीचा प्रभाव कायम नागपूर आणि अमरावतीत हलक्या सरींचा वर्षाव याबरोबर साजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार